नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. परंडा नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 5 मधील शासकीय जागेतील खरेदी रद्द करा. आता उर रहमान सौदागर यांची मागणी. तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याशी संगणमत करून शासकीय जमिनीची खरेदी व्यवहार, सौदागर यांचा आरोप. परंडा येथील शासकीय रेस्ट हाऊस परिसरातील जागा शासकीय असल्याचा सौदागर यांचा दावा. आता बातमी विस्ताराने. परंडा नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 5 मधील जमीन शासकीय असून या जागेतील खरेदी खत बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत खरेदी खत रद्द करण्यात यावे व जमीन शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी केंद्रीय मानवाधिकारचे महासचिव आता उर रहमान सौदागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नगर परिषद हद्दीतील जमीन सर्वे नंबर 5 मध्ये 7 एकर 12 गुंठे जमीन शासकीय असून यामध्ये शासकीय रेस्ट हाऊसकरिता 3 एकर, जिल्हा परिषद शाळेसाठी 3 एकर, 10 गुंठे जमीन शासकीय कामासाठी घेतलेली होती, तसेच कब्रस्थानसाठी 20 गुंठे जमीन आहे. सर्वे नंबर 5 मध्ये गुलाम नबी मोमीन यांच्या नावे 7 एकर 12 गुंठे जमीन होती. यापैकी 6 एकर 30 गुंठे जमीन शासकीय प्रयोजनाकरिता घेतलेली होती. गुलाब नवी मोमीन यांची 7/12 वर 22 गुंठे जमीन शिल्लक असताना त्यांचे वारस सलीम मोमीन यांनी भीम सिंग ठाकूर, मोहम्मद युसुफ हानुरे, अर्जुन चौधरी, अविनाश कोंडलकर, वसंतराव पंडित, माधव जाधव, गोविंद जाधव, रणजित पाटील यांना अतिरिक्त जमिनीची खरेदी खत करून दिले आहे. या शासकीय जागेवरील झालेले खरेदी खत बेकायदेशीर झाले असल्याचं म्हटलं आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सर्वे नंबर 5 मधील शिल्लक असलेल्या गुलाब नबी मोमीन यांच्या नावे असलेल्या 22 गुंठे जमिनीवर अब्दुल्ला पोस्टमन यांचे सन 1950-51 संरक्षित कुळ असल्याचं 7/12 वर नोंद असताना सलीम मोमीन यांनी कागदपत्रामध्ये हेराफेरी करून नगर परिषदेमध्ये खोटे पीटीआर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच परंडाचे तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी यातील लोकांशी संगणमत करून 12 जून 2020 साली या जमिनीचा फेरफार करून जादा क्षेत्र दर्शविली व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. सदरील शासकीय जमिनीचे बेकायदेशीर झालेले खरेदी खत रद्द करून जमीन शासनाने ताब्यात घ्यावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघटन न्यू दिल्ली प्रदेश महाराष्ट्र महासचिव आताऊर रहमान खाजा सौदागर राहणार परंडा जिल्हा उस्मानाबाद. 3 एकर 10 गुंठे डाट बंगल्या करता 3 एकर जागा, खबरस्थान करता 20 गुंठे जागा आणि तिजे पाठीमागे जागा 10 गुंठे जागा हनुरेची, तिजेनंतर पंडित डॉक्टरची जागा 15 गुंठे. मग ही उरलेलं क्षेत्र कुणाचं आहे? आणि ही जो क्षेत्र सर्वे नंबर 5 जो आहे तर पाठीमागून घेऊन तर ही खासापुरी जुना रोड पर्यंत काय तक्रार काय मागणी तक्रार ही आहे तिजे मध्ये का जो सुरक्षित कूड असताना पीडब्ल्यूपीची जागा असताना शाळेची जागा असताना डाट बंगल्याची जागा असताना ही जागेची खरेदी विक्री कशी झाली आणि जुना खासापुरी रोड असताना ती रोड पर्यंत तिचं क्षेत्रफळ आहे तिचं तिच्यामध्ये नक्षा जोडलेला आहे तिच्यामध्ये तरीही जमिनीची खरेदी विक्री झाली कशी? आता काय मागणी काय मग तुम्ही? मागणी काय गव्हर्नमेंटने जो आहे तर ही जमीन जो आहे तर सर्व जमीन ताब्यामध्ये सर्व जमीन ही खाली करून जमीन गव्हर्नमेंटने आपल्या ताब्यामध्ये घेऊन टाकावं म्हणलं. कुणाकडे तक्रार केली? एक कलेक्टर साहेबापाशी केली तक्रार, वरतीपर्यंत कमिशनर साहेबापाशी केली, डिप्युटी कलेक्टरपाशी केली, महसूल मंत्रीपाशी केली, परत मुख्यमंत्री साहेबापाशी केली. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.